सांस्कृतिक शहर अशी ओळख असणाऱ्या या पुणे शहरातील तरुणाई सनबर्न फेस्टिवलमुळे नशेच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. त्यामुळे लवळे येथे सनबर्न फेस्टिवलला परवानगी देऊ नये या मागणीसाठी सनबर्न विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन सनबर्नला परवानगी देऊ नये अशी मागणी केली. शहरात गणेश उत्सव दहीहंडीसारख्या उत्सवांना रात्री 10 नंतर ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपांना बंदी घातली जाते, तसेच डेसिबलची मर्यादा ठेवली जाते. मात्र सर्वांसारख्या फेस्टिवलला परवानगी देताना शासनाच्या कोणत्याही अटी शर्ती लागू केल्या जात नाहीत. त्यामुळे पुणे शहर दहीहंडी व गणेश उत्सव समन्वय समितीचा सन्मानला विरोध असून सन्मान विरोधी कृती समितीने धरणे आंदोलन केले. तसेच अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना सन्मानला परवानगी नाकारावी याबाबतचे निवेदन दिले. सन्मानच्या आयोजकांनी न्यायालयातून परवानगी आणली आहे, त्यामुळे राज्य शासन व जिल्हा प्रशासनाला यात हस्तक्षेप करता येत नाही, असे बापट यांनी आंदोलकांशी चर्चा करताना स्पष्ट केले.